इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, फार्मसी, या सगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश होत नाहीये, जागा रिक्त राहत आहे. ही क्वालिटी ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर सातत्याने खाली खाली चाललेला आहे. संस्था चालवणं अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आज सुरू झालेलं आहे. 70% मुलांना मुलींना ज्यांनी स्किल डेव्हलपमेंट केली त्यांना नोकरी दिली पाहिजे. प्लेसमेंटची कंपल्सरी करण्याचा निर्णय घेऊ शकतो का? तर रँकिंगच्या बाबतीमध्ये प्रत्येक कॉलेजला काही आपण रोडमॅप तयार करायला लावणार आहात का? क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, या प्रश्नाचं उत्तर देत असताना, हजारोच्या संख्येने आज महाराष्ट्रातल्या फक्त फार्मसीच नव्हे, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, या सगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश होत नाहीये, जागा रिक्त राहत आहेत. संस्था चालवणं अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आज सुरू झालेलं आहे. त्याच्यात पूर्वीच्या काळात झालेल्या चुका असतील की पूर्व आराखडा नव्हता म्हणून आपण अनेक मान्यता दिल्या, त्या मान्यतांमुळे आज अनेक अडचणी निर्माण झाल्या, कॉलेजेसची संख्या वाढली, हे जरी एक कारण असलं तरी दादा सगळ्यात महत्वाचं कारण याच्यामध्ये अजून एक आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर सातत्याने खाली खाली चाललेला आहे. आणि दुर्दैवाने असं सांगावं लागतं की फक्त फार्मसीचंच मी माहिती आपल्याला सांगतो की नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, हे जे देशातल्या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजेसचं रँकिंग पाहत असतात, त्यांनी 2023 ज्या फार्मसी कॉलेजेसचं रँकिंग केलेलं आहे त्या पहिल्या 50 महाराष्ट्रातल्या फक्त 5 कॉलेजेसचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे त्यातली एक इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने चालवलं झालेली संस्था आहे. एक आहे डीवाय पाटील, पुण्याची आहे, पुणा कॉलेज ऑफ फार्मसी आहे. आणि सभापती महोदया, या पहिल्या 50 कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातले 5 कॉलेजेस आहेत आणि त्या 5 कॉलेजेसपैकी 3 कॉलेज एकाच संस्थेचे आहे, जे म्हणजे आपल्या सन्माननीय सदस्य आपल्या सभागृहाचे जे अमरीशभाई पटेल जे ज्याचे अध्यक्ष आहेत, त्या SVKM संस्थेचे 3 कॉलेज देशातल्या टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये आहेत. मग या लोकांचा आपण सल्ला का घेऊ शकत नाही? हे लोक जर चांगल्या पद्धतीने कॉलेजेस चालवत आहेत तर मला असं वाटतं की क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझे आपल्याला स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत की ज्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलची एक योजना आहे की स्किल डेव्हलपमेंट मध्ये आपण मुलांना प्रशिक्षण देतो, त्याच्यामध्ये त्याचा खर्च केंद्र शासन करतं आणि तो करत असताना त्याला एक अट आपण टाकलेली आहे की 70% मुलांना मुलींना ज्यांनी स्किल डेव्हलपमेंट केली त्यांना नोकरी दिली पाहिजे, त्यांना नोकरी दिली पाहिजे. असा काही निर्णय आपण या प्रोफेशनल कॉलेजेसच्या बाबतीत देखील प्लेसमेंटची कंपल्सरी करण्याचा निर्णय घेऊ शकतो का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, नॅकची रँकिंग ही आपण आता स्कॉलरशिप देतो, या सगळ्या मुलांचा खर्च केंद्र शासन राज्य शासन करतं, परंतु नॅकची जी रँकिंग आहे ती फक्त रँकिंग असली पाहिजे एवढंच आपण कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक कॉलेजेस हे सी ग्रेडचे जरी असतील तरी त्याला स्कॉलरशिप मिळते आहे. तर रँकिंगच्या बाबतीमध्ये प्रत्येक कॉलेजला काही आपण रोडमॅप तयार करायला लावणार आहात का? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, या 50 कॉलेजेस जे देशामध्ये सगळ्यात टॉपचे फार्मसी कॉलेजेस आहेत त्याच्यातले 5 महाराष्ट्रातले आहेत, तर त्यांचा सल्ला घेऊन महाराष्ट्रातल्या इतर कॉलेजेससाठी आपण काही मार्गदर्शक सूचना तयार करणार आहात का? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत.